हेलो डियर स्टूडेंट्स, तर लास्ट लेक्चरला लास्टचे दोन लेक्चर्स आपण तुम्हाला इलेव्हन्थला पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये असलेले जे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सची लिस्ट आपण बघितलेले बरोबर. आणि त्या टॉपिक्ससाठी लागणारं 8, 9, 10 जे बेसिक कन्सेप्ट आहे तेही आपण डिस्कस केलेलं आहे बरोबर. मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये एकूण तुम्हाला 18 टॉपिक्स आहेत, तर तेच आपण एनसीईआरटीच्या सिलेबस मध्ये बघितलं तर त्या ठिकाणी फक्त 16 टॉपिक्स आहेत बरोबर. तर आज आपल्याला काय करायचं बघा, आपण तुम्हाला बेसिक कन्सेप्टच्या बरोबर आपण एनसीईआरटीच्या बुक मधला पहिला जो टॉपिक आहे फर्स्ट टॉपिक तो सेट्स आज आपण स्टार्ट करूया. तर यात तुम्हाला काय करायचं आहे, सेट्स हा टॉपिक खरं तर तुम्हाला 9th मध्ये झालेला आहे बरोबर ना. सेट्सचे ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही 9th मध्ये शिकलेला आहे, फक्त 11th मध्ये ऑपरेशन्स मध्ये जे काय एक्स्ट्राचे कन्सेप्ट आहेत, एक्स्ट्राचे फॉर्म्युले आहेत ते आपण इथं बघणार आहोत बरोबर ना. म्हणजे तेच तुम्हाला फक्त एक्स्ट्रा असणार आहे, बाकीचं जे काय असेल ते सगळं तुम्हाला रिव्हिजनच असणार आहे, लक्षात घ्या. तर मग जाऊया, सेट्स हा टॉपिक आजपासून आपण स्टार्ट करतोय लक्षात घ्या. तर या सेट्स मध्ये सुरुवातीला आपण त्याची जी डेफिनेशन आहे, डेफिनेशन ऑफ सेट्स, आता तसं बघितलं तर सेट्सची डेफिनेशन खूप सोपी आहे. व्हॉट इज मीन बाय सेट, तर सेटची डेफिनेशन काय सांगा बरं. डेफिनेशन ऑफ सेट इज, यस, सेट इज कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. म्हणजे तुम्ही काय करताय, समजा तुम्ही काही नंबर्स कलेक्ट केलात तर त्या नंबर्सचं कलेक्शन काय होणार आहे, सेट होणार आहे. तुम्ही पर्टिक्युलर काही ऑब्जेक्ट्स कलेक्ट केलात तर त्या ऑब्जेक्ट्सचं कलेक्शन सुद्धा काय होणार आहे, सेट होणार आहे बरोबर ना. तर डेफिनेशन ऑफ सेट जर आपल्याला बघायची झाली तर इट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. हा वेल डिफाइंड हा शब्द खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या, कारण तुम्ही जे ऑब्जेक्ट्स डिफाइन करताय ते कसे असले पाहिजे, वेल डिफाइंड असले पाहिजे. आता हे असं मी का सांगतोय तर बघा, आपण एक दोन एक्झाम्पल्स डिस्कस करूया म्हणजे तुम्हाला या वेल डिफाइंडचा अर्थ नक्की लक्षात येईल. समजा आपल्याला काय करायचं आहे, आपल्या वर्गामध्ये जी काही सर्व मुलं आहेत त्यातील हुशार मुलांचं आपल्याला कलेक्शन करायचं आहे. आता इथं आपण काय केलं, हुशार म्हणजे क्लेवर स्टुडंट इन अवर क्लास. तर मग बरेच जण विचार करतात, आता क्लेवर स्टुडंट बरोबर ना, क्लास मधले समजा एक 60 मुलं आहेत असं आपण गृहीत धरलं, तर ते 60 मुलं एकाच विषयामध्ये क्लेवर तर असणार नाहीयेत बरोबर. त्यातले काही मुलं हे फिजिक्स मध्ये हुशार असतील, काही मुलं केमिस्ट्री मध्ये हुशार असणार आहेत, काही मुलं मॅथमॅटिक्स मध्ये हुशार असणार आहेत, काही मुलं बायोलॉजी मध्ये हुशार असणार आहेत. लक्षात घ्या, आपण तुम्ही सर्वजण सायन्सची मुलं आहात, त्यामुळं मी या ठिकाणी काय करतोय, जे काय आपण हुशारी विचारात घेतोय ती सायन्सच्या विषयाबद्दल आपण इथं विचार करूया. मग मला सांगा, काही फिजिक्स मध्ये इंटरेस्टेड आहेत, काही फिजिक्स मध्ये क्लेवर आहेत, काही केमिस्ट्री मध्ये आहेत, काही मॅथ्स मध्ये आहेत, काही बायोलॉजी मध्ये क्लेवर आहेत. मग इथं आपण काय केलेलं आहे, कलेक्शन ऑफ क्लेवर स्टुडंट्स. मग हे कलेक्शन सेट होणार आहे का सांगा मला, तर नाही, कारण हुशार नेमकं कशात हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे इथं जे आपण सेट डिफाइन केला तो वेल डिफाइन नाहीये. मग काय केलं पाहिजे, तुम्हाला तो सेट अगोदर वेल डिफाइन केला पाहिजे. मग वेल डिफाइन म्हणजेच काय, तुम्ही असं म्हणाल कलेक्शन ऑफ स्टुडंट्स हू आर क्लेवर इन मॅथमॅटिक्स. मग तुम्ही काय करू शकता, मॅथ्स मध्ये हुशार मुलं जी काय आहेत त्यांना तुम्ही एकत्र करू शकता, आता तो सेट होणार आहे, कारण इथं तुम्ही क्लेवर इन मॅथमॅटिक्स हे वेल डिफाइन केलं बरोबर ना. किंवा कलेक्शन ऑफ स्टुडंट्स इन अवर क्लास हु आर क्लेवर इन फिजिक्स और हु आर इंटरेस्टेड इन केमिस्ट्री,
इंटरेस्टेड इन बायोलॉजी असं जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर डिफाइन कराल तेव्हाच तुम्ही त्या कलेक्शनला काय म्हणू शकता, सेट म्हणू शकता. जर आपण हे वेल डिफाइन नाही केलं तर त्या कलेक्शनला आपण सेट म्हणू शकत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, सेट म्हणजेच काय, इट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स, कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. आणि बघा याच्यात महत्त्वाचे पॉइंट्स काय काय असणार आहेत. पहिला पॉइंट, सेट्स आर डिनोटेड बाय व्हाट, कॅपिटल लेटर्स. सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. म्हणजे जे आपण सेट्ससाठी यूज करणार आहोत ते सगळे कसे असले पाहिजेत, कॅपिटल लेटर्स असले पाहिजे. आणि ज्या ऑब्जेक्ट्स पासून तो सेट तयार होणार आहे ते ऑब्जेक्ट्स आपण काय करतोय, स्मॉल लेटर्सने डिनोट करतोय. नंबर टू बघा, सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स, देअर इलेमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. बरोबर, इलेमेंट्स जे असणार आहेत ते काय करणार आहेत, आपण स्मॉल लेटर्सने डिनोट करतोय. बरोबर, इनसाइड अ कर्ली ब्रॅकेट सेपरेटेड बाय कॉमास. म्हणजे जे काय तुम्ही इलेमेंट्स लिहिणार आहात ते इलेमेंट्स तुम्ही काय करताय, सेपरेटेड बाय कॉमास इनसाइड अ कर्ली ब्रॅकेट. म्हणजे कसं बघा, ए इज इक्वल्स टू, मी तर लिहिलं ए ई आय ओ यू. आता बघा हा सेट आहे, तर यामध्ये काय आहे, ए ई आय ओ यू, दीज आर द इलेमेंट्स ऑफ दिस सेट. आणि इथं जो सेट आहे तो आपण कॅपिटल लेटर्सने डिनोट केलेला आहे, आणि त्याचे जे इलेमेंट्स आहेत ते आपण स्मॉल लेटर्सने डिनोट केलेले आहे. लक्षात येतं का बघा सर्वांना. आता दुसरा एक सेट घेऊया, समजा बी इज इक्वल्स टू, मी तर लिहितोय बी चे इलेमेंट समजा 1, 2, 3, 4 आणि 5, दीज आर द इलेमेंट्स ऑफ सेट बी. बरोबर ना. आता या तुमच्या समोर दोन सेट्स मी रिप्रेझेंट केलेले आहेत, त्यातला पहिला सेट ए ज्यामध्ये 5 इलेमेंट्स आहेत, ए ई आय ओ यू. आता हे इलेमेंट्स बघितले की तुमच्या लक्षात येतील, दीज आर द वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स, इंग्रजी अध्यक्षरामधले हे स्वर आहेत, स्वर, वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. बरोबर. आणि बी हा जो सेट आहे यामध्ये इलेमेंट्स काय आहेत बघा, नंबर्स आहेत, नंबर्स फ्रॉम 1 to 5. आता तुम्हा सर्वांना हे लक्षात आलं का बघा, सेट म्हणजेच काय, इट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. हा पहिला कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. ऑब्जेक्ट्स जे काही असतील ते तुम्ही वेल डिफाइन केलं पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट तुम्ही बघितला, सेट्स हे नेहमी कसे डिनोट केले जातात, कॅपिटल लेटर्सनीच डिनोट केले जातात. आणि त्या सेट्स मधले जे इलेमेंट्स आहेत ज्यापासून तो सेट तयार होतो, ज्या ऑब्जेक्ट्स पासून सेट तयार होतो, ते इलेमेंट्स आपण स्मॉल लेटर्सनी लिहितोय इनसाइड अ कर्ली ब्रॅकेट सेपरेटेड बाय कॉमास. इथं दोन एक्झाम्पल्स पण बघितलेले आहेत. बरोबर. आता याच्यामध्ये एक सिम्बॉल तुम्हाला माहित असला पाहिजे. बघा हा सिम्बॉल बऱ्याच जणांना लगेच लक्षात येईल, दिस इज बिलॉंग्स टू. आणि जर मी असा सिम्बॉल घेतला तर याचा अर्थ काय, नॉट बिलॉंग्स टू. बरोबर ना. दिस इज बिलॉंग्स टू अँड दिस इज नॉट बिलॉंग्स टू. आता हे मी का सांगतोय, कारण समजा ए हा सेट आहे, मी यातले जे काही इलेमेंट्स आहेत ते पर्टिक्युलर इलेमेंट्स हे काय असणार आहेत, त्या सेटमध्ये असणार आहेत. आता मी असं नाही म्हणू शकत की 1 हा एचा इलेमेंट आहे, नाही ना, कारण 1 हा कुठे आहे, बी या सेटमध्ये. बरोबर. मग इथं आपण कसं लिहू शकतोय बघा, हेच आपल्याला त्या नोटेशनचा यूज करून कसं लिहिता येतं बघा, तर ए बिलॉंग्स टू ए,
म्हणजे हा ए या कॅपिटल ए या सेटचा काय एलिमेंट आहे, ए इज अ मेंबर ऑफ सेट ए. तसंच ई बिलॉंग्स टू ए म्हणजे काय, ई हा सुद्धा काय आहे, ए या सेटचा काय आहे, मेंबर आहे. नंतर आय बिलॉंग्स टू ए, नंतर ओ बिलॉंग्स टू ए. आता मला सांगा टू बिलॉंग्स टू ए आहे का हो, कारण बघा ना ए चे इलेमेंट्स काय आहेत, ए हा सेट कोणत्या इलेमेंट्स पासून तयार झालेला आहे, ए ई आय ओ यू. त्यामुळं ए चे इलेमेंट सांगताना तुम्ही हे पाचच इलेमेंट सांगणार आहे, सहावा दुसरा एकही इलेमेंट इथं नाहीये, बरोबर. त्यामुळं टू इज नॉट बिलॉंग्स टू ए, किंवा आपण असे म्हणू शकतोय टू डज नॉट बिलॉंग्स टू ए. कारण ए चे इलेमेंट जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये टू कुठं दिसत नाहीये, त्यामुळं टू हा ए चा घटक, टू हा ए चा इलेमेंट होऊच शकत नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे इथं आपण काय म्हणू शकतोय टू डज नॉट बिलॉंग्स टू ए, बरोबर. आता मग तसंच बघा टू बिलॉंग्स टू काय असणार आहे, बी. म्हणजे टू जो आहे तो सेट बी चा इलेमेंट आहे, त्यामुळं आपण इथं काय म्हणू शकतो टू बिलॉंग्स टू बी. तसंच फोर बिलॉंग्स टू बी, फाईव्ह बिलॉंग्स टू काय असणार आहे, बी, बरोबर ना. तर या पद्धतीने लक्षात घ्या तुम्हाला बिलॉंग्स टू आणि डज नॉट बिलॉंग्स टू किंवा नॉट बिलॉंग्स टू हे दोन कन्सेप्ट लक्षात आले का. बघा बिलॉंग्स टू तुम्ही कधी म्हणता, जेव्हा दिलेला जो काही ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट त्या पर्टिक्युलर सेटचा काय असला पाहिजे, इलेमेंट असला पाहिजे. जर तो ऑब्जेक्ट त्या सेटचा इलेमेंट असेल किंवा त्या सेटमध्ये जर तो इलेमेंट प्रेझेंट असेल बाळांनो, तर आणि तरच आपण काय करतोय बिलॉंग्स टू चा कन्सेप्ट किंवा बिलॉंग्स टू चं साईन यूज करतोय. अदरवाईज जर तो सेट म्हणजे तो इलेमेंट त्या सेटमध्ये नसेल तर आपण काय यूज करतोय, नॉट बिलॉंग्स टू किंवा डज नॉट बिलॉंग्स टू. तर हे नोटेशन्स आणि डेफिनेशन्स ऑफ सेट लक्षात आलं का. बघा अगदी सोप्या भाषेत सेटची डेफिनेशन काय, बघा सेट इज कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स, सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स अँड देअर इलेमेंट्स बाय स्मॉल लेटर्स इन साइड अ कर्ली ब्रॅकेट सेपरेटेड बाय कॉमास. आता इथं तुम्ही दोन्ही सेट्स बघितला, तुमच्या एक लक्षात आलं का बघा की इथं इलेमेंट्सचं रिपिटेशन नाही कुठं झालं. कारण सेट्स जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, रिपिटेशन ऑफ इलेमेंट्स इन अ सेट आर नॉट अलाउड. म्हणजे सेटमध्ये कुठलाही इलेमेंट रिपीट होत नाही. जर एखादा इलेमेंट रिपीट होत असेल बाळांनो तर त्याला आपण सेट नाही म्हणू शकत, त्या रिप्रेझेंटेशनला आपण सेट नाही म्हणू शकत. कळतं सर्वांना? तर लक्षात आलं का बघा, ही आहे डेफिनेशन ऑफ सेट्स. सेट्स आपण कॅपिटल लेटर्सनी डिनोट करतोय, इलेमेंट्स आपण स्मॉल लेटर्सनी डिनोट करतोय, इनसाइड अ कर्ली ब्रॅकेट सेपरेटेड बाय कॉमास, बिलॉंग्स टू कधी, जेव्हा तो इलेमेंट त्या सेटचा इलेमेंट असेल, जर तो इलेमेंट त्या सेटचा इलेमेंट नसेल तर आपण डज नॉट बिलॉंग्स टू असं म्हणतोय. लक्षात आलं सर्वांना? आता लगेच आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया, दॅट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट्स. तर बघा रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स, आता तुम्ही बघितलेलं आहे जे तीन प्रकारे आपण रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट करू शकतोय ते तीनही प्रकार सर्वांना माहित आहे. त्यातला पहिलं जे रिप्रेझेंटेशन आहे नंबर वन, त्याला आपण लिस्टिंग मेथड असं म्हणतोय. लिस्टिंग मेथड किंवा त्यालाच दुसरं नाव काय बघा, रोस्टर फॉर्म, किंवा त्यालाच टॅब्युलर फॉर्म असं सुद्धा म्हणतात. लक्षात आलं का बघा, म्हणजेच लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर फॉर्म किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय टॅब्युलर फॉर्म. म्हणजे सेट्स रिप्रेझेंट करायचे ज्या काही फॉर्म्स आहेत ते आपण इथं बघतोय. नंबर टू सेकंड मेथड, दॅट इज अ रूल मेथड ऑर
रूल मेथडला दुसरं नाव काय बघा, सेट बिल्डर फॉर्म। लक्षात येतं का बघा, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म। एंड द थर्ड इज वेन डायग्राम। म्हणजे यात तुम्हाला काय करायचं आहे, दिलेला जो काय सेट आहे तो डायग्रामच्या म्हणजे क्लोज फिगर्स त्या ठिकाणी तुम्ही यूज करणार आहे, जसं की ट्रायंगल, सर्कल, रेक्टॅंगल, स्क्वेअर, हे क्लोज फिगर्स तुम्ही सेट्स रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करताय, त्या रिप्रेझेंटेशनला आपण काय म्हणतोय, वेन डायग्राम असं म्हणतोय। आता जर आपण बघितलं यातले वन बाय वन आपण मेथड्स बघूया। फर्स्ट मेथड काय बघा, लिस्टिंग मेथड, किंवा त्यालाच रोस्टर फॉर्म किंवा त्यालाच टॅब्ल्युलर फॉर्म असं सुद्धा म्हणतात। सेकंड मेथड जी बघितली ती काय बघा, रूल मेथड, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, सेट बिल्डर फॉर्म। आणि जी थर्ड मेथड आहे दॅट इज द वेन डायग्राम। तर या मेथड्स काय आहेत नेमकं, म्हणजे तुम्हाला एखादा सेट दिला असेल तर तो सेट तुम्ही या तीन प्रकारे लिहू शकता। कोणताही सेट तुम्हाला दिलेला असेल, समजा आता मगाशीच आपण एक सेट बघितला, कोणता सेट बघितला बघा, ए इज इक्वल्स टू व्हॉट, ए ई आय ओ यू, हा तो सेट आहे। आता इथं तुम्ही काय केला, त्या सेटचे जे सगळे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स तुम्ही या ठिकाणी लिहिलेले आहे, बरोबर ना, सगळे जे इलेमेंट्स आहेत तुम्ही या ठिकाणी लिहिले, म्हणजे इलेमेंट्सची लिस्ट तुम्ही या ठिकाणी केलेली आहे। म्हणजे हे जे काय रिप्रेझेंटेशन आहे त्याला आपण कसले रिप्रेझेंटेशन म्हणतोय, लिस्टिंग मेथड, किंवा याला मी काय म्हणेन, रोस्टर फॉर्म। लक्षात येतं का बघा। आणि आता मग हेच मला रूल मेथड मध्ये कन्वर्ट करायचं आहे। आता रूल मेथड म्हणजेच काय, किंवा सेट बिल्डर फॉर्म म्हणजे काय बघा, त्या सेट मधले जे इलेमेंट्स आहेत तुम्हाला त्या इलेमेंट्सची काय करायची, प्रॉपर्टी लिहायची आहे, म्हणजे ते इलेमेंट्स नेमकं काय आहे, बरोबर ना। आता इथं हा जो सेट दिलेला आहे तुम्हाला, तर बघा या सेटचे काय प्रॉपर्टी आहे, तर या सेटची प्रॉपर्टी अशी आहे की दीज आर वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स, बरोबर ना, हे काय आहेत, दीज आर द वॉवेल्स, बरोबर। मग हे कसं लिहायचं बघा, एक्स सच दॅट, एक्स इज वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट्स, आलं तर लक्षात बघा, म्हणजेच काय आहे, ए आय ओ यू, दीज आर वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स। लक्षात आलं, म्हणजे तू काय केलं बघा, आता मी जर म्हटलं हा सेट असा लिहिला, ए इज इक्वल्स टू एक्स सच दॅट, ही जी स्लॅन्ट लाईन आहे त्याला आपण सच दॅट असं म्हणतोय, तुम्हाला सर्वांना माहित आहे, कारण सेट्स जे आहेत बाळांनो ते वाचता येणं पण खूप महत्वाचं आहे। म्हणजेच कसं रीड करायचं बघा, ए इज इक्वल्स टू एक्स सच दॅट, एक्स इज वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट्स। एक्स हे काय आहे, वॉवेल आहे, कुठलं, इंग्लिश अल्फाबेट्स मधलं। म्हणजे आता इथं जे पहिलं रिप्रेझेंटेशन केलं त्याला आपण काय म्हणतो, लिस्टिंग मेथड, किंवा त्याला आपण रोस्टर फॉर्म, किंवा त्याला आपण टॅब्ल्युलर फॉर्म पण म्हणतोय। जर तो सेट फायनाईट असेल तर तुम्ही त्याचे सगळे एलिमेंट्स तिथे लिहू शकताय, बरोबर ना, आलं लक्षात सर्वांना। आणि मग सेकंड जे रिप्रेझेंटेशन आपण केलेलं आहे त्याच्यात काय केलं आपण, त्या इलेमेंट्सची प्रॉपर्टी, म्हणजे मी जर फक्त म्हटलं की मला असा सेट घ्यायचा की ज्याच्यामध्ये इंग्लिश अल्फाबेट्स मधले वॉवेल्स आले पाहिजेत, आता वॉवेल्स आले पाहिजेत, वॉवेल्स दिस इज द प्रॉपर्टी, मग जर वॉवेल्स पाहिजे तर आपण काय करतो, हेच इलेमेंट्स त्या ठिकाणी घेणार, बरोबर ना, सर्वांना समजतं का बघा। आणि आता ही मेथड जी आहे, दिस इज अ रूल मेथड, बरोबर, रूल मेथड, किंवा त्याला आपण सेट बिल्डर फॉर्म असं सुद्धा म्हणू शकतोय। आणि आता बघा ना, हा जो सेट आहे तो मी काय करू शकतोय, क्लोज फिगर मध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकतोय। म्हणजे कसं बघा, या ठिकाणी या पद्धतीने मी तो सेट लिहितो, सेट एच आहे तो, तो तुम्ही सेटच्या बाहेर लिहिला किंवा सेटच्या आतमध्ये जर लिहिला तरी चालतं। आणि इथं इलेमेंट्स कोणते आहेत बघा, ए ई आय ओ यू, तर हे जे रिप्रेझेंटेशन आहे त्याला आपण काय म्हणतोय, वेन डायग्राम।
वेन डायग्राम म्हणजेच काय, अ क्लोज फिगर विच वी यूज टू रिप्रेझेंट गिवन सेट, किंवा सेटचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जे आहे त्या रिप्रेझेंटेशनला आपण काय म्हणतोय, वेन डायग्राम असं म्हणतोय. तर मला सांगा सर्वांना हे तिन्ही रिप्रेझेंटेशन व्यवस्थित लक्षात आलेत का? तर त्यातलं पहिलं जे आहे लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर फॉर्म, त्यामध्ये आपण काय करतोय बघा, त्याची जर डेफिनेशन सांगायची झाली तर अशी सांगता येऊ शकते, इन लिस्टिंग मेथड ऑल द इलेमेंट्स ऑफ अ सेट आर प्रेझेंट. लिस्टिंग मेथड मध्ये काय होतं, त्या सेटचे जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स त्या सेटमध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. जेव्हा असं रिप्रेझेंटेशन आपण सेटचं करतोय तेव्हा त्या रिप्रेझेंटेशनला आपण काय म्हणतोय, लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर फॉर्म ऑर टॅब्युलर फॉर्म. आता सेकंड काय बघा, रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म. तर याच्यात काय होतं, इन दिस रिप्रेझेंटेशन वी राईट ओनली द प्रॉपर्टी ऑफ दॅट इलेमेंट, म्हणजे त्या सेटमधले जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सची फक्त आपण काय करतोय, प्रॉपर्टीज त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय. लक्षात घ्या बरोबर, त्या इलेमेंट्स काय आहेत हेच आपण फक्त त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय. त्या रिप्रेझेंटेशनला आपण काय म्हणतोय, रूल मेथड असं म्हणतोय. आणि हेच त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही त्या सेट्सचं रिप्रेझेंटेशन डायग्रामच्या सहाय्याने केलं, म्हणजेच डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट इज नथिंग बट वेन डायग्राम, किंवा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनलाच आपण काय म्हणतोय, वेन डायग्राम असं म्हणतोय. तर सर्वांना हे रिप्रेझेंटेशन जे आहे ते व्यवस्थित लक्षात आलं का बघा, कारण हे तुम्हाला नाइन्थ मध्ये झाले बरं का, नाइन्थ मध्ये सुद्धा तुम्ही सेट्स हा टॉपिक बघितलेला आहे बरोबर ना. तर त्यामध्ये तुम्ही सेटची डेफिनेशन अशीच बघितलेली आहे, कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स, सेट्स डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स, देअर इलेमेंट्स बाय स्मॉल लेटर्स इन साइड अ कर्ली ब्रॅकेट सेपरेटेड बाय कॉमाज, इलेमेंट्स ऑफ अ सेट्स आर नॉट रिपीटेड. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर सेट्स जेव्हा तुम्ही रिप्रेझेंटेशन कडे येतात तेव्हा तुम्ही या तिन्ही मेथड्स नाइन्थ मध्ये बघितलेला आहात. फर्स्ट इज लिस्टिंग ऑर रोस्टर, किंवा त्याला आपण टॅब्युलर फॉर्म म्हणतोय. सेकंड इज रूल ऑर सेट बिल्डर, आणि थर्ड दॅट इज अ वेन डायग्राम. तर हे रिप्रेझेंटेशन आणि डेफिनेशन ऑफ अ सेट सर्वांना व्यवस्थित लक्षात आले का बघा. जर याच्यामध्ये तुम्हाला काही कन्सेप्ट कुठला लक्षात आला नसेल तर तुम्ही मला कॉल करू शकताय. या तिन्ही रिप्रेझेंटेशन जर तुमच्या व्यवस्थित लक्षात आले असतील तर आपण काय करूया, याचे काही एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे तुम्हाला हे तिन्ही म्हणजे रिप्रेझेंटेशन नेमकं कसं करायचं ते व्यवस्थित लक्षात येईल, याचे काही एक्झाम्पल्स आपण आता बघूया. आता पहिला क्वेश्चन बघूया, काय बघा क्वेश्चन, डिस्क्राइब द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. म्हणजे तुम्हाला एक तर सेट्स जे दिलेले आहेत ते रोस्टर फॉर्म मध्ये नाही आहे, पण तुम्हाला त्याचं कन्वर्जन काय करायचं, रोस्टर फॉर्म मध्ये करायचं आहे. मग इथं जे दिलेले सेट्स आहेत ते कोणत्या फॉर्म मध्ये आहेत जरा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण बघा, पहिले जे दिले ए एक्स सच दॅट, म्हणजे दिस इज अ रूल मेथड, तुम्हाला याला आपण सेट बिल्डर फॉर्म असं सुद्धा म्हणतोय. वाय सच दॅट, एक्स सच दॅट, बरोबर ना. म्हणजे हे जे तिन्ही सेट्स इथं दिलेले आहेत हे तिन्ही सेट्स कोणत्या फॉर्म मध्ये आहेत, तर हे तिन्ही सेट्स रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म मध्ये आहेत. आणि आपल्याला याचं कन्वर्जन कशात करायचं आहे, रोस्टर फॉर्म मध्ये कन्वर्जन करायचं आहे बरोबर ना. मग ते कन्वर्जन कसं करायचं बघा, आता याचं पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. सेट वन, नंबर वन काय बघा, फर्स्ट ए इज इक्वल तुम्हाला दिलेलं आहे एक्स सच दॅट एक्स इज लेटर इन द वर्ड कोविड व्हायरस. घाबरायचं काहीच कारण नाही बाळांनो, आपल्याला फक्त त्यातले काय करायचे, लेटर्स लिहायचे. या शब्दामध्ये जे लेटर्स आहेत ते लेटर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे बरोबर. आता इथं जर बघितलात तर आपल्याला माहित काय, जेव्हा आपण सेट्स रिप्रेझेंट करतोय तेव्हा रिपिटेशन ऑफ इलेमेंट्स इज नॉट अलाउड, म्हणजे इलेमेंट्स जे आहेत ते रिपीट होत नसतात बरोबर. त्यामुळे बघा इथं आता ए चे इलेमेंट्स जे मी लिहिणार आहे काय काय लिहू शकतोय बघा, सी
त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर आय, म्हणजे व्ही पण आहे, व्ही मी नंतर लिहितो, सी ओ आय व्ही, त्याच्यानंतर डी, बरोबर, कोविड झालं, त्याच्यानंतर व्हायरस मधला बघा, व्ही इथं आहे, रिपिटेशन ऑफ इलेमेंट्स इज नॉट अलाउड इन रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेल, म्हणजे जेव्हा आपण सेल्स रिप्रेझेंट करतोय तेव्हा कुठलाच इलेमेंट हा रिपीट नाही झाला पाहिजे, बरोबर. नंतर बघा आय तोही रिपीट झालेला आहे, आर नाही झाला, बरोबर. त्याच्यानंतर यू आहे का, नाही आहे, आणि यस आहे का, नाही आहे. तर हे झाले इलेमेंट सेट ए चे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही आताशीच म्हटलात की सेट्स आर रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर्स अँड देअर इलेमेंट्स बाय स्मॉल लेटर्स, पण इथं झाले काय बघा, जो सेट तुम्हाला इथं ज्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, रूल मेथड तुम्हाला आपण सेट बिल्डर फॉर्म म्हणूया, या ठिकाणी सेटचे जे इलेमेंट्स आहेत, जो काही वर्ड आहे इथं दिलेला, तो कॅपिटल लेटर्स मध्ये दिलेला असल्यामुळं मी या ठिकाणी त्याचे इलेमेंट्स पण काय केलेले आहेत, कॅपिटल लेटर्स मध्येच घेतलेले आहेत. जर तुम्हाला एखादा वर्ड कॅपिटल लेटर्स मध्ये दिलेला असेल तर तुम्ही त्याचे इलेमेंट्स पण काय करा, कॅपिटल लेटर्स मध्येच लिहा. आलं लक्षात? काही अडचण नाही, कुठले मार्क्स वगैरे कट होणार नाहीयेत, लक्षात घ्या. जर इथं वर्ड जर स्मॉल लेटर्स मध्ये दिला असता तर इथं मी एलिमेंट्स काय केले असते, मग स्मॉल लेटर्स मध्ये लिहिले असते. कळतं सर्वांना? तर बघा सेट वन म्हणजे पहिला जो सेट आहे ए, तो सर्वांच्या लक्षात आला का? बघा कोविड व्हायरस मधले लेटर्स आपल्याला लिहायचे होते, लेटर्स लिहित असताना इथं आपण कॅपिटल्स घेतले, कारण दिले कॅपिटल म्हणून आपण घेतले कॅपिटल्स. आणि रिपिटेशन ऑफ इलेमेंट्स किंवा कुठलंच लेटर इथं रिपीट झालेलं नाहीये, बघा सर्वांना लक्षात आलं का. आता असंच सेकंड एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल काय बघा, वाय सच दॅट वाय इज अन इंटीजर बिटवीन -3/2 to 9/2. आता या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला -3/2 आणि 9/2 च्या मधले जे काही इंटीजर्स आहे ते इंटीजर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे. तर बघा मग बी इज इक्वल्स टू, आता -3/2 जर आपण विचार केला, -3/2 म्हणजे किती येतं, -1.5, आणि 9/2 म्हणजे किती येतं बघा, 4.5. आता हे जर आपण नंबर लाईन वरती रिप्रेझेंट केलं, बघा इथं 0 असेल, या ठिकाणी -1 असणार आहे, या ठिकाणी -2 असणार आहे, बरोबर. नंतर इकडे 1 असेल, 2 असेल, 3 आणि 4 मी या ठिकाणी घेतला, या ठिकाणी 5 आहे. आता मला या ठिकाणी फक्त इंटीजर्सच घ्यायचे आहेत, लाईज बिटवीन -3/2 आणि 9/2, म्हणजे तो जो इंटीजर असणार आहे तो -3/2 पेक्षा मोठा असेल आणि 9/2 पेक्षा लेस असणार आहे. तर बघा मग इथं कोणते कोणते इंटीजर्स तुम्हाला दिसत आहेत, -1.5 इथं कुठतरी असेल, बरोबर. मग यातला पहिला इंटीजर बघा, -1 येणार, 0, 1, 2 येणार, 3 येणार, 4.5 4 पुढे आहे, म्हणजे 4 पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार. मग याच्यात जे काही इलेमेंट्स येणार आहेत ते इलेमेंट्स कोणते असतील बघा, -1, 0, 1, 2, 3 आणि 4, दीज आर द इलेमेंट्स ऑफ सेकंड सेट. सेकंड सेट जो तुम्हाला इथं दिलेला आहे तो सेट बिल्डर फॉर्म मध्ये आहे, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, वाय इज अन इंटीजर लाईज बिटवीन -3/2 to 9/2. मग मी इथं नंबर लाईन वरती तुम्हाला जे इंटीजर्स दाखवलेले आहेत तेच इलेमेंट्स आपण या ठिकाणी घेतले. आता आपण जाऊया थर्ड एक्झाम्पल कडं. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, x such that x is equals to 2n plus 1 and belongs to n. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं बघा, तुम्हाला असे x सगळे कलेक्ट करायचे की जे 2n plus 1 च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येतील, आणि n जो आहे दॅट n बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर. म्हणजे इथं मी n ची व्हॅल्यू काय घेऊ शकतोय, n इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन, बरोबर. तर बघा मग इथं मी तो सेट लिहितोय नंबर 3, काय बघा, c इज इक्वल्स टू, आता मी n बरोबर 1 ठेवलं, बघा कॅल्क्युलेशन करा, 2 इंटू 1 2, 2 प्लस 1 किती येतं 3 आलं,
एन बरोबर मी टू ठेवलं, टू टू जर फोर, फोर प्लस वन किती येतं फाईव्ह येतं. एन बरोबर थ्री ठेवलं, थ्री टू जर सिक्स, सिक्स प्लस वन किती आलं सेव्हन. नंतर फोर ठेवा, फोर टू जर एट, एट प्लस वन नाईन, आणि डॉट डॉट डॉट. लक्षात घ्या म्हणजे इथं सगळे सी मध्ये कोणते एलिमेंट्स येणार आहे, इन सी ऑल ऑड नंबर्स ग्रेटर दॅन वन, कारण इथं वन इन्क्लूड नाहीये लक्षात घ्या. तर या पद्धतीनं आपण हे जे एलिमेंट्स आहेत दिलेल्या सेट्सचे, तर हे कन्वर्जन सर्वांच्या लक्षात. याच्यानंतर नेक्स्ट जे काही कन्सेप्ट आहेत, नेक्स्ट आणखी एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे, तर ते सगळे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. चालतं, इथं आपण थांबतोय. ओके, थँक्यू.